नमस्कार, हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याकडे भारतीय संत परंपरेत संत श्रेष्ठ तुलसीदास यांचं जे स्थान आहे ना, तेच स्थान आमच्या अभिजात शास्त्रीय संगीतात, नाट्य संगीतात अशाच एका नामसाधर्म्याचं आहे, ते म्हणजे पंडित तुळशीदास बोरकर. आज आपण पंडित तुळशीदास बोरकर करण्याचा योग आला. 45 साली माझी मोठी बहीण नलिनी बोरकर हिला बॅरिस्टर खाजगीवाले म्हणून पुणे, त्याने एक नाटक कंपनी काढली होती लहान मुलांची, तिला केलं. सुरेश हळदणकर, नलिनी बोरकर, आणखीन दोघे तिघे असे, त्यावेळेला त्यांच्या बरोबर मग मला इथे येण्याचा योग आला. अशा रीतीने मी मुंबईला प्रथम आलो, मग पुण्यात जाऊन स्थायिक झालो. 14 वर्ष असं झालं. तुम्हाला अनेक गुरु लाभले, विष्णुपंत वस्त असतील किंवा मधुकर पेडणेकर, आणि त्याच्यानंतर छोटा गंधर्व. काय मिळालं या सगळ्यांकडनं? पहिले वस्त. गुरु चालत आले हो, देवीची कृपा आमच्या नवदुर्गेची. गुरु असे आम्ही दुपारी खेळत होतो, माझ्या वयाची मुलं, 4-5 मुलं, आणि खेळता खेळता दुपारचे 2:30 वाजले होते. ते वस्त एकदम आले आणि ओरडले, काय रे म्हणाले, मूर्खानो तुम्हाला काय कळतंय काय?
आम्ही झोपलोय तिथे असं तसं आहे आणि तुम्ही बड करताय, चला म्हणाल गप्प बसा. बर हे ऐकल्यावर माझे ते सवंगडी ते त्याने पोबारा केला. मी एकटाच राहिलो, मला अशी शीड आली होती खरं म्हणजे वय लहान होतं, 12 वर्षाचं वय होतं त्यावेळी, पण असा मनातून चिडलो होतो आणि त्यांच्याकडे बघत होतो. म्हटलं काय माणूस आहे हा, तर तेच राहे. मध्ये 4-6 सेकंद गेले आणि ते म्हणाले काय रे, म्हणाले पेटी शिकायची का तुला, पेटी शिकायची असं गुस्सातच. म्हटलं हो शिकायची. एवढ्या सगळ्या मुलांच्या त्यांनी हा प्रश्न फक्त तुम्हाला विचारला हो, कारण ती मुलं राहिलीच नाही ती गुल. त्याच्यामुळे काहीतरी दैवी योगायोगता तुम्ही तिकडे थांबण्यामध्ये. योगच योगच. आणि मग पुढच्या आठवड्यात आमचा दौरा गेला नागपूरला, मग तिथं सुरुवात केली. पेटी त्यांचीच, माझ्याकडे पेटी नव्हती, गरिबी होती, तर त्यांनीच पेटी दिली. उठ म्हणाले, 4 वाजता पहाटे उठवला मला. त्या दिवशी 5 तास पहिल्यांदा बसवलं, 5 तास म्हणाले वाजवत बस. आणि मग ते झाल्यावर 5 तासांनी आले, पुन्हा 1 तासांनी हे म्हणाले. असं करता करता 14 तास पहिल्या दिवशी त्यांनी माझी मेहनत करून घेतली. असे 6 महिने 12-14 12-14 तास. म्हणजे हार्मोनियमचा पहिला स्पर्श झाला तोच मुळा 12-14 तासाच्या रियाजाने झाला. त्यामुळेच आयुष्यभर कधीही पुढे रियाज सुटला नाही सुटला, अजूनही नाही. पंडितजी अजूनही रियाज करू नये का? आता रियाज करावा असं वाटतो, आता सगळे राग तुमच्या बोटांवर बसलेले आहेत. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातला असा कुणीही दिग्गज नसेल की ज्याला तुम्ही साथ दिली नसेल. जरी असलं तरी काय आहे, आपण जे मिळवलेले आहे ते टिकवण्यासाठी म्हणून हे करावं लागतं. मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. वा, तसं त्याच्यासाठी. आणि मग त्याच्यात एक काय असतं, एक लगन दोघांची, नाहीतर मग चैनच पडत नाही. तळमळ होते, अरे रे आज हात लावला नाही, हार्मोनियमला हात लावला नाही, तळमळ असं होत. पंडित मधुकर पेडणेकर यांनी केदार राग वाजवला आणि त्या केदार रागाने आणि त्याच्या वादनाने तुम्ही इतके प्रभावित झालात की संपूर्ण आयुष्य पुढे या संवादिनी वादनाला आपण अर्पित केलं. अगदी. त्या केदारची एक झलक ऐकूया. केदार, आता तो राग मी त्यांचा ऐकला, त्याने मला शिकवला नाही किंवा केदार हा राग ह्या वाद्यावर वाजवू नये असं एक म्हणतात. कारण त्याच्यामध्ये एक मेंड आहे, जी मेंड याच्यामध्ये या वाद्यात येत नाही, म्हणून त्याने शिकवलेला दुसरा एक राग मी वाजवतो. जरूर त्यांनी शिकवलेला, पी मधुकरांनी शिकवले, पुरिया कल्याण. Thank you.
बात आहे पंडितजी, संवादनी संवाद साधते म्हणजे काय याचं उत्तम जिथं जागत उदाहरण आता तुम्ही आमच्या समोर सादर केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.